नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अवैध सिलेंडरच्या वापरावर बंदी घालण्यासाठी करण्यात आले पत्र जाहीर. बेलतरोडी परिसरात आग लागल्याने कारवाई होण्याची दाट शक्यता. नागपूरमध्ये गणेशपेठ ठाणे हद्दीत झाली युवकाची हत्या. मृत व्यक्तीचे अनेक जुने गुन्हे आहे नोंद. आणि दर्यापूर येथे शिवरायांचा पुतळा बसविण्याची शिवप्रेमींनी केली मागणी. असंख्य शिवप्रेमी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर. आज सकाळी बेलतरोडी पोलीस ठाण्या अंतर्गत घडलेल्या आगीच्या घटनेनंतर आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे परिपत्रक प्रसारित करून अवैध सिलेंडरच्या वितरण आणि वापरावर बंदी घालण्यासाठी सांगण्यात आले आहे. या अनुषंगाने रितसर पत्र सुद्धा जाहीर करण्यात आले. शासनास प्राप्त निवेदने आणि तक्रार अर्जाच्या अनुषंगाने असे निदर्शनास आले आहे की राज्यामध्ये घरगुती वापराच्या 14.2 किलोग्राम सिलेंडरमधील गॅस अत्यंत धोकादायक आणि अवैध पद्धतीने वाहनात भरला जात आहे. यामुळे कधीही मोठी दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच एक घटना नागपुरातील बेलतरोडी येथे पाहायला मिळाली. येथील झोपड्यांमध्ये भीषण आगीत 16 सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर आगीने जाळला. तरी ही आग सिलेंडरमुळेच लागली असावी असे निदर्शनास आले. तसेच व्यावसायिक वापरासाठी असलेला 19 किलोग्राम गॅस सिलेंडरऐवजी घरगुती गॅसचा वापर काही हॉटेल व्यावसायिक करीत असल्यामुळे ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर वेळेत उपलब्ध होत नाही. या बाबींच्या अनुषंगाने प्राप्त निवेदने व तक्रारी वेळोवेळी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना उचित कार्यवाही करण्यास्तव पाठविण्यात आली आहेत. तथापि यावर आवश्यक ती कार्यवाही होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सदर बाब जनतेच्या जीविताशी संबंधित असल्याने अत्यंत गंभीर आहे. तसेच यामुळे शासनाच्या महसुलाचेही नुकसान होत आहे. यास्तव राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरचे होणारे अवैध वितरण आणि वापरास प्रतिबंध घालण्यासाठी वेळोवेळी तपासण्या करून जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि यानुसार आता कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. नागपुरात वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्हे उघडकीस आणत त्यावर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. यामध्ये पोलिसांनी 9 मोटरसायकलींचा पत्ता लावून त्या जप्त केल्या आहेत. तर यामध्ये एका विधी संघर्ष बालकांकडून 1 घरफोडी, 1 मोटर पंप चोरी आणि हुडकेश्वरची 1 घरफोडी उघडकीस आणली आहे. आमच्या गुन्हे प्रगतीकरण पथकाने जशा या 9 मोटरसायकल वाहनांच्या शोध घेतलेला आहे, जप्त केलेले आहेत आम्ही. त्याचप्रमाणे एका विधी संघर्ष बालकाकडनं आम्ही आमच्या पोलीस ठाण्याची 1 घरफोडी, 1 मोटर पंप चोरी आणि हुडकेश्वरची 1 घरफोडी उघडकीस आणलेली आहे. मोडस विधी संघर्ष बालक आहे, थोड्याफार पैशासाठी केलेल्या गोष्टी. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदय चव्हाण. नागपुरात बर्डी पोलीस स्टेशन हद्दीत चैन तसेच मोबाईल जबरीने चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 2 आरोपी फरार आहे. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दिनांक 5 मे 2022 रोजी 10:30 दरम्यान फिर्यादी अभिषेक राजेश शाहू हा लोहापूल मानस चौक येथून येत असताना फुटपाथवर असलेले 3 इसम योगेश शांतीलाल डकाते व त्याचे 2 साथीदार कमलेश व प्रफुल यांनी फिर्यादीचा मोबाईल व चेन जबरदस्तीने घेऊन जात होते. या दरम्यान सदर पोलीस हे घटनास्थळी पेट्रोलिंग करत होते. त्यांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यात 2 आरोपी हे फरार झाले असून आरोपींना 5 दिवसांची पोलीस कचेरी मिळाली व 2 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे अशी माहिती बर्डी पोलीस स्टेशनचे API कदम यांनी दिली आहे. दिनांक 5/5/22 रोजी रात्री 10:30 दरम्यान अभिषेक राजू शाहू वय 22 वर्ष हा फिर्यादी लोहापूल मानस चौक येथून जात असताना तिथे फुटपाथवरती असलेले 3 इसम त्यापैकी योगेश शांतीलाल दकाते आणि त्याचे 2 साथीदार कमलेश आणि प्रफुल यांनी त्याच्याकडचा मोबाईल आणि चेन जबरदस्तीने खेचून घेऊन पळून जात होते. सदरवेळी आपला स्टाफ पण तिथे पेट्रोलिंगला होता. तिथे लोकांनी आवाज दिला, त्यांनी त्याचा पाठलाग केला असता त्यापैकी योगेश शांतीलाल दकाते यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर त्याचे 2 साथीदार कमलेश आणि प्रफुल हा पळून गेलेला आहे. त्या ठिकाणावर त्यांचा शोध सुरू आहे. त्यातील योगेश शांतीलाल दकाते यास अटक करून पोलीस रिमांड कायमी कोर्टामध्ये हजर केलेला असून त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास आणि 2 आरोपीचा शोध आम्ही
घेत आहोत. याच्यामध्ये योगेश्वरचा रेकॉर्ड क्राईम रेकॉर्ड आहे, त्याच्यावरती यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तसेच मारामारीचे पण गुन्ह्यामध्ये असल्याचा रेकॉर्ड मिळून आलेला आहे. इतर दोन आरोपीचा शोध घेत आहोत आपण. VKB न्यूज करिता रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. गणेशपेठ स्वीपर कॉलनी भालदारपुरा नागपूर येथे दुपारी 1:30 एका युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. ही माहिती गणेशपेठ पोलीस विभागाला मिळाली असता पोलीस विभाग घटनास्थळी पोहोचला तर 22 वर्षीय विजय अंकुश तायवाडे असे या मृताचे नाव आहे. तर या मृत व्यक्तीचे जुळणे गुन्हे ही नोंद आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु लोकांचे म्हणणे आहे की हा व्यक्ती विनयभंग करत असे आणि या व्यक्तीने आरोपीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. रात्री 1:30 दरम्यान भालदारपुरा येथून माहिती मिळाली, त्याच्यावरून आम्ही स्वतः वरिष्ठ अधिकारी SCB DCP घटनास्थळी भेट दिला. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक भालदारपुराचा इसम, ज्याचं नाव विजय अंकुश तायवाडे, वय 22 वर्ष, त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड पण आहे आणि त्याची मर्डर झाल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही पंचनामा करण्यात आला. तिथं रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट झाली. नेमकं हत्येचे कारण काय ते लोकांकडून समजलं की हा छेडखानी करतो, रंगदारी करतो. आणि 4-5 दिवसापूर्वी त्याच्या आजीचं पण एक रिपोर्ट होता NC, त्याच्यात पण आम्ही त्याला अटक केलं होतं, एक गुन्हा पण दाखल झाला होता, याला अटक केलं होतं मृतकाला. आणि मृतकांनी हे जो संशयित आरोपी आम्ही जे ताब्यात घेतलेले आहे त्यांना पण धमकी दिलं होतं, तुम्हाला मर्डर करू नका. अशा पद्धतीने त्याच्या धमक्या पाहून ह्या लोकांनी 12-12 दरम्यान 8 तारखेच्या रात्री 12-12 दरम्यान गेले आणि आम्हाला खबर मिळालं 1:30. तर संशयित आरोपीने आम्ही ताब्यात घेतलं, तपास सुरू आहे. यामध्ये एकूण कित्या आरोपी आतापर्यंत आपण अटक केल्या आहे आणि यापूर्वी ज्या मृतक आहे या कोणकोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे याबद्दल काय माहिती? त्याच्यात ताब्यात घेतलेल्यापैकी एकावर टोटल 17 गुन्हे आहे, की तो लकडगंज परिसरातला आहे, सूरज युगो वाटे आहे, तो चंद्रपूरला तडीपार आहे. ह्यांनी मृतकांनी फोन केला होता, याला धमकी दिला म्हणून ह्याची समजूत काढण्यासाठी भेटीसाठी आले होते. त्या दरम्यान हा घटना घडलेली आहे. त्याच्यात प्रॉपर लोकल जे मृतकाच्या शेजारी आहेत, बक्सर आहे आणि इतर लोक जे आहेत संशयित आहे, सर्व संशयित आहे, तपास सुरू आहे. तर यांनी होऊ शकते यांनी त्याचा मर्डर केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या आरोपींचे नाव क्लिअर सांगता येत नाही, ताब्यात घेतलेले आहे, चौकशी सुरू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण. जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयाचा भार केवळ 4 नर्सवर आहे. एक पद रिक्त तर 2 नर्स आजारी असून गोरगरीब सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी याकरिता शासकीय रुग्णालय सगळीकडे आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात सुद्धा ग्रामीण रुग्णालय असून या ठिकाणी मात्र कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे याचा फटका रुग्णांना बसत आहे. चांदूर रेल्वे येथील जो आरोग्याचा भार आहे तो चांदूर रेल्वेतील एकमेव असलेला ग्रामीण रुग्णालय आणि या ग्रामीण रुग्णालयात जे आजूबाजू पूर्ण तालुक्याचे जे लोक आहेत त्यांच्या खूप वाढती पेशंटची संख्या पाहता इथे खूप मोठा ताण इथच्या स्टाफवर येतो. आणि इथे जो अधिपरिचालिकाचा जे पद आहेत ती एकूण 7 आहेत, मात्र कार्यरत हे फक्त 4च आहेत आणि अशात त्या 4 लोकांवर खूप ताण येतो. माझी अशी जिल्हा चिकित्सकाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी हे 7ही जागा पूर्ण कार्यरत कराव्या. 3 जागा त्यांनी ज्या रिक्त असलेल्या त्या पूर्ण तातडीने भरून आरोग्याच्या सेवा या नागरिकांना पुरवाव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत। पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे। तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून अतिशय धक्कादायक घटना घडत आहे। असाच एक प्रकार शेगाव येथील बाबाजी पेट्रोल पंपवर उघडकीस आला आहे। यामुळे पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गेल्या 2 महिन्यांपासून विविध ठिकाणी एक कार पेट्रोल पंपावर टाकी फुल करायला सांगतात व पैसे न देताच भरधाव वेगाने निघून जातात, अशी माहिती पेट्रोल पंप कर्मचारी संतोष उमाळे यांनी दिली आहे। सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसून येतोय। मी संतोष प्रकाश उमाळे, राहणार आंबेडागळे। मी आंबेडागळे येथील हे सर्व केस के पेट्रोल पंपावर कामाला असतो आणि 2 दिवसाआधी माझ्या पंपावर एक गाडी आली होती। त्यांनी सांगितलं पेट्रोलची टाकी पॅक करा म्हणून, आणि मी पेट्रोल टाकत असताना 1.5 रुपयाचं पेट्रोल टाकणार झालं तेव्हाच त्यांना समजलं की आता पैसे मागणार आहे, तेवढंच त्यांनी गाडी घेऊन पळ काढला आणि मी माझ्या मालकाच्या कानावर टाकली हा विषय। जे मालकाच्याकडून मला बी माहीत पडलं की बरेचसे पंपावर आणि शेगाव आणि आंबेडागळी येथील पंपावर बी असं झालेलं आहे पहिले त्याच्या आधी। तर या संदर्भात आज आम्ही तक्रार दाखल करणार आहोत, बाकी 3 पंपावर तक्रार दाखल झालेली आहे, आमच्या पंपावरची आम्ही तक्रार देणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे, मात्र स्थानिक पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासन पुतळा बसविण्याची परवानगी देत नसल्याने असंख्य शिवप्रेमी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याची परवानगी दिली नाही तर 13 मे रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। 35 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्यापूर तालुक्यामध्ये बसावा यासाठी आमच्या वडीलधारा मंडळींनी आणि आमच्या जुन्या शिवसैनिकांनी खूप प्रयत्न केले। आम्ही रितसर खूप निवेदने दिले, दर्यापूर तालुक्यावर कधी राजकारण आडवं येते तर कधी तिथल्या मुख्यधिकारी आडवा येते। 15 जानेवारी 2022 आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला आजपर्यंत NOC मिळत नसल्यामुळे आम्ही विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता आणि पुतळा बसवल्यावर अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम, उपजिल्हाधिकारी साहेब, SDPO, कलेक्टर सर टोटल दर्यापूर तालुक्यामध्ये येऊन आम्हाला त्यांनी विनंती केली की तुम्ही दर्यापूर तालुक्यामध्ये जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजचा बसवला तो विनापरवानगी आहे, विनापरवानगी पुतळा आपल्याला बसवावा लागेल। आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पुढाकार घेऊन दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उचलण्यात आम्ही कुठली हरकत घेतली नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रितसर अर्ज करा, तुम्हाला आम्ही 1 महिन्यामध्ये रितसर अर्ज केल्यावर परवानगी देऊ, आणि आम्ही तेव्हापासून आजपर्यंत परवानगीसाठी दर्यापूरच्या मुख्याधिकाऱ्याकडे विनंत्या केल्या, आंदोलन केली, उपोषण केली, तो म्हणजे हजरच राहत नाही, नुसतं दर्यापूर तालुक्यात तो नुसतं कमिशन घ्यायला हजर राहतो। म्हणून सर्व दर्यापूर तालुक्याच्या वासियांची ह्या आशा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्यापुरात बसावा, त्याकरिता आम्ही सर्व शिवप्रेमी, शिवसैनिक, सर्व संघटनेचे
पदाधिकारी इथं मॅडम जिल्हाधिकारी मॅडमला भेटायला आलो. आता जर त्यांनी 12 तारखेपर्यंत आम्हाला नागरिकत्व प्रमाणपत्र दिलं नाही तर आम्ही 13 तारखेला आमचं आत्मदहन करणार. याच्यावर आम्ही सर्व पदाधिकारी ठाम आहोत. नागपुरातील बेलतरोडी परिसरात वन विभागाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीत आज भीषण आग लागली. या आगीत अनेक घरात वापरात असलेल्या तब्बल 16 सिलेंडरचा स्फोट झाल्याने 10 वर नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी जीवितहानी टाळण्यासाठी मोकळ्या मैदानात एकत्र जमा झाले आहे. तर आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नसून या परिसरात असलेल्या 50 झोपड्या जळून खाक झाल्याचे दिसत आहे. मानवांप्रमाणेच प्राण्यांनाही भावना असतात तर असाच जिवाळा एका बोकोबाप्रती बुलढाण्याच्या खामगावमध्ये पाहायला मिळालाय. हिवराळे कुटुंबियांनी या बोकोबाचा वाढदिवस आपल्या मुलाप्रमाणे औक्षण करत केक कापून साजरा केलाय. खामगावमधील वाडी येथे राहणाऱ्या पत्रकार नाना हिवराळे यांच्या घरी 5 मे रोजी एका मांजरीचे पिल्लू अतिशय थकलेल्या आणि आजारी अवस्थेत आले. 2-3 दिवस ते न बोलता उपचाराची आस धरून बसलं होतं. त्याची अवस्था पाहून नाना हिवराळे यांनी पिलावर दवाखान्यात उपचार केले आणि त्याची आठवडाभर निगा राखली आणि त्यामुळे या कुटुंबाप्रती पिल्लाला एक वेगळाच लढा निर्माण झाला. तो आपल्या कुटुंबाप्रमाणे घरात वावरू लागला. त्याने काही दिवसातच सर्वांची मने जिंकली, सर्वांना आपलंसं केलं आणि हिवराळे दाम्पत्य देखील त्याची आपल्या मुलासारखी काळजी घेऊ लागले, संगोपन करू लागले. पाहता पाहता वर्षभरात हा बोका आता मोठा झाला तर त्याचं नाव गोपाळ ठेवलंय आणि 5 मे रोजी या दाम्पत्याने आपल्या मुलाप्रमाणे त्याचा पहिला वाढदिवस साजरा केलाय. त्या दिवशी घरी गोड पदार्थही केले व वाढदिवस उत्साहात साजरा केला. मागच्या वर्षी आमच्या इथं छोटं मांजराचं पिलू आलं होतं, म्हणजे मग तेव्हा त्याची केस गळती व ते कुपोषित होतं. नंतर मग आम्ही त्याला दवाखान्यात नेलं, त्याचा दवाखाना करून घरी आणलं. नंतर ते म्हणजे यांच्याकडे राहत होतं तर बाहेर कुठं गेलंच नाही, म्हणजे ते जिवाळ्यानं इथंच राहिलं. मग आमच्यावर पण त्याच्यावर खूप प्रेम लागलं. नंतर आमचं त्याच्यावर जीव लागल्यामुळे आम्ही कुठं गेलंच नाही. नंतर 1 वर्ष झाला आम्ही त्याचा बर्थडे साजरा केला. नंतर 1 वर्ष झाल्यानंतर त्याचा आम्ही बर्थडे साजरा केला. शेजारच्या काकू बोलून गोडधोड करून केक वगैरे आणून औक्षण केलं त्याचं. कसं आहे, प्राणी मात्र्याला आपण प्रेम केलं ते पण आपल्यावर प्रेम करते, त्याच्यामुळं ते पण आम्हाला जीव लावते आणि आम्ही पण खूप जीव लावतो. त्याच्यासाठी आम्ही बाहेर गावी कुठं गेलो नाही, 9 महिने झाले ते तप्पल. इतर नागरिकांना काय संदेश आहे? संदेश प्राणी मात्रावर दया करा, ते पण आपल्यावर प्रेम करत, आपण पण त्यांच्यावर प्रेम करा. नवापुरा येथे 8-15 दिवसांपासून दूषित पाण्याची समस्या होती तर भारतीय जनता पार्टीचे प्रभाग संयोजक श्री श्यामजी चांदेकर यांना 1 मे रोजी रात्री माहिती दिली असता 2 तारखेला सकाळी पाहणी करून OCW ऑफिसला माहिती देऊन लगेच पाण्याची समस्या सोडवा व दूषित पाणी येणे बंद झाले पाहिजे अशी ताकीद दिली. त्याप्रमाणे OCW ने लगेच प्रश्न मार्गी लावला. सकाळी 7 वाजता नळ आले हे पाहून लोकांनी आनंद व्यक्त केलाय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.